आपण भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीचा प्रसंग त्या ठिकाणी अभ्यासत आहोत. स्वातंत्र्य मिळत असताना त्याच्यापूर्वी दुसऱ्या महायुद्धापासून कशा घडामोडी घडत आल्या याची माहिती आपण या पाठात घेत आहोत. तर बालमित्रांनो, जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्याच्या अगोदर भारत आणि पाकिस्तान असे वेगळे दोन स्वतंत्र राष्ट्र नव्हते. त्या दोघांचं मिळून एक संयुक्त राष्ट्र होत आणि त्यावेळेस या संपूर्ण भागाला हिंदुस्थान असे म्हणत असत. कोणते काय नाव होत सिद्धांत खांडागळे? हिंदुस्तान. हिंदुस्तान. मात्र ब्रिटिशांनी काय केलं की भारतामध्ये फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर करून भारतामधील जे प्रमुख दोन त्या ठिकाणी धार्मिक प्रमुख दोन जे पंथ होते हिंदू आणि मुस्लिम या दोघांमध्ये त्यांनी काय केलं, फूट पाडण्याचा प्रयत्न केला. आणि फूट पाडताना काय केलं की हिंदूंची जी हिंदू मुसलमानाच्या विरोधात आहेत अशी ब्रिटिश काय करायचे, प्रचार करायचे. आणि हिंदूंची संघटना ही राष्ट्रीय सभा ही हिंदूंचीच फक्त संघटना आहे आणि त्या संघटनेमुळे तुमचं तोटा होणार आहे असं ते खोटा खोटा प्रचार ब्रिटिश करायचे आणि मुस्लिमांना त्या ठिकाणी भडकवून द्यायचे. मग त्याची परिणीती आपण पाहिली मागच्या भागामध्ये की त्यामुळे मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि मग त्या ठिकाणी भारताचे दोन तुकडे होण्यास त्या ठिकाणी पाया घातला गेला असं आपण म्हणू शकतो. मग त्यामध्ये पाकिस्तान सारखं म्हणजे एक स्वतंत्र मुस्लिमांचं राष्ट्र असावं हा विचार सर्वात प्रथम डॉक्टर मुहम्मद इक्बाल प्रसिद्ध कवी यांनी मांडला की त्यांनी धार्मिक याच्यावर आपलं एक स्वतंत्र मुस्लिमांचं राष्ट्र असावा हा विचार सर्वात प्रथम मांडणारे म्हणून आपण लक्षात ठेवूया. डॉक्टर मुहम्मद इक्बाल हे प्रसिद्ध कवी होते तत्कालीन आणि त्याच विचारावर आधारित पाकिस्तान नावाचं एक राष्ट्र असावं, पाकिस्तान नावाचा एक स्वतंत्र देश असावा अशी त्या ठिकाणी कल्पना सर्वात प्रथम चौधरी रहमत अली यांनी मांडली. आणि मग तिथून पुढे त्याच्या पुढे जाऊन बॅरिस्टर जीना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडला. द्विराष्ट्र म्हणजे काय, तर आता इंग्रजी आदेशातून जाताना हा हिंदुस्थान एक न राहता त्या ठिकाणी त्याचे दोन राष्ट्र करायची मागणी त्यांनी केली. मग दोन राष्ट्र कोणते, तर एक पाकिस्तान आणि दुसरा उरलेला भारत अशा प्रकारची द्विराष्ट्र सिद्धांत त्यांनी मांडला. त्यामध्ये मोहम्मद अली जिना हे आघाडीवर होते आणि त्यांच्या सोबत त्या ठिकाणी मुस्लिम लीग ही संघटना होती यांनी या द्विराष्ट्र सिद्धांताचा पुरस्कार केला. आणि त्यांनी काय केलं, मग लोकमत मिळवण्यासाठी द्विराष्ट्र सिद्धांताला पाठबळ मिळण्यासाठी पाकिस्तान सारखं स्वतंत्र राष्ट्र निर्माण होण्यासाठी समाजामध्ये राष्ट्रीय सभेच्या बाबतीत खोटा प्रचार सुरू केला की राष्ट्रीय सभा ही काय आहे, तर फक्त हिंदूंचीच हित पाहणारी संघटना आहे आणि ती मुसलमानांचं कोणतंही हित पाहणार नाही असा प्रचार बॅरिस्टर जिना आणि मुस्लिम लीग यांनी केल्यामुळे त्या ठिकाणी ब्रिटिशांनी जाता जाता भारताचे दोन तुकडे केले, त्यालाच भारताची फाळणी असे म्हणतात. धन्यवाद.